स्टैंडर्ड 10th, सब्जेक्ट मैथ्स 2, चैप्टर 3, सर्कल। अपन आज या वीडियो मध्ये प्रैक्टिस सेट 3.2 सॉल्व करणार आहोत, पण त्या अगोदर आपण बघूया थेरम ऑफ टचिंग सर्कल। आपण चॅनल वरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। थेरम ऑफ टचिंग सर्कल स्टेटमेंट, इफ टू सर्कल्स टच ईच अदर, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉइनिंग द सेंटर। त्या अगोदर आपण प्रथम बघूया टचिंग सर्कल, द सर्कल टचिंग एक्सटर्नली, सर्कल टचिंग इंटरनली। ओके, हे दोन सर्कल एक्सटर्नली टचिंग झालेले आहेत आणि हे दोन सर्कल इंटरनली टचिंग झालेले आहेत। इफ टू सर्कल्स इन द सेम प्लेन हॅव ओनली वन पॉइंट इन कॉमन आर कॉल्ड टचिंग सर्कल। टचिंग सर्कल मीन्स व्हॉट? इफ टू सर्कल्स इन द सेम प्लेन हॅव ओनली वन पॉइंट इन कॉमन आर कॉल्ड टचिंग सर्कल, अँड सर्कल्स कॅन टच इच अदर, सर्कल कॅन टच इच अदर इंटरनली, ऑर सर्कल्स कॅन टच इच अदर एक्सटर्नली। ओके, सर्कल कॅन टच इच अदर इंटरनली अँड एक्सटर्नली। ओके, सो नेक्स्ट थेरम ऑफ टचिंग सर्कल, स्टेटमेंट ऑफ थेरम इज इफ टू सर्कल्स टच इच अदर, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉइनिंग द सेंटर। सी हियर, दिस टू सर्कल विथ सेंटर ए अँड बी टच इच अदर ऍट पॉइंट सी, सो वी हॅव टू प्रूव्ह दॅट द पॉइंट सी ऑन द लाईन ए बी, or simply say that this point A, C, B are linear. हे तिन्ही पॉइंट काय आहेत? लिनियर आहेत। ओके, हा सी पॉइंट कोणत्या लाईन वरती आहे? ए बी वरती। मीन्स ए सी बी आर लिनियर। सी हियर, दिस सर्कल टचिंग इंटरनली, ए अँड बी आर द रेडियस, सॉरी सेंटर ऑफ द सर्कल, अँड सी इज द कॉमन पॉइंट। ओके, सो ए बी सी आर लिनियर पॉइंट। ओके, सी लाईज ऑन द लाईन जॉइनिंग द सेंटर, मीन्स दिस पॉइंट्स आर लिनियर। ओके, पॉइंट सी लाईज ऑन ए बी। सो सिंपली एक लक्षात ठेवा, जर सर्कल टचिंग इंटरनली असेल किंवा एक्सटर्नली असेल, त्या दोन्ही सर्कलचे सेंटर अँड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, मीन्स सी इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, हियर सी इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, सेंटर्स अँड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर लिनियर। एवढं काय करा, लक्षात ठेवा। नेक्स्ट, इफ टू सर्कल टच इच अदर एक्सटर्नली, इफ टू सर्कल टच अदर एक्सटर्नली, द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज इक्वल टू सम ऑफ देअर रेडाय। जर दोन सर्कल एक्सटर्नली टच होत असतील तर त्यांच्या सेंटरमधील अंतर, द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर म्हणजेच काय, सेंटरमधील अंतर हे त्यांच्या, जर आम्ही त्यांची रेडियस काय केली, ऍडिशन केली, म्हणजेच काय त्यांच्या बेरजे एवढा असेल। सो डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज इक्वल टू सम ऑफ देअर रेडाय। सो मीन सपोज दिस रेडियस इज आर वन, दिस रेडियस इज आर टू, द डिस्टन्स बिटवीन रेडियस सेंटर मीन्स ए बी,
So AB is equal to R1 plus R2. Getting my point? So AB is equal to R1 plus R2. The sum of their radii. So in here, if two circles touch each other internally, the distance between their center, two circles touch each other internally, okay? दोन सर्कल internally काय झाले? Touch झालेले आहेत. The difference between their radii, the difference between radii means AB is equal to difference of their radii. Difference means R1 minus R2. इथे काय होणार? Minus addition होणार, इथे subtraction होणार. कशा दोन? ज्या रेडियस ज्या सर्कलची रेडियस मोठी असेल त्यातून काय होणार, ज्या सर्कलची रेडियस लहान असेल त्यांची काय होणार, सबस्ट्रॅक्शन. म्हणजे मोठ्या रेडियस मधून लहान रेडियस काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. कधी? जरी सर्कल टचिंग इंटरनली असेल तर. ओके, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज इक्वल टू आर वन मायनस आर टू. हिअर आर वन प्लस आर टू. या ठिकाणी कधी आर वन मायनस आर टू असेल तर कधी आर टू मायनस आर वन असेल. हे कशावर डिपेंड असेल? जी रेडियस मोठी असेल त्या रेडियस मधून. सो हियर आर वन ग्रेटर दॅन आर टू. ओके, आणि आर टू ग्रेटर दॅन आर वन असेल तर इथे काय येईल? आर टू मायनस आर वन. गेटिंग माय पॉइंट? सो या इंटरनली असेल तर काय करायचं? सबस्ट्रॅक्शन करायचंय. आणि एक्सटर्नली असेल तर काय करायचंय? ऍडिशन करायचंय. हे दोन पॉइंट लक्षात ठेवा. प्रॅक्टिस सेट 3.2. एक्झाम्पल 1. टू सर्कल्स हॅविंग रेडाय 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच अदर इंटरनली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. द सोल्युशन. सो लेट द रेडाय of the two circle of the two circles B R1 and R2. So R1 is equal to 3.5 centimeter. Here R2 is equal to 4.8 centimeter. So two circle touching internally, two circle touching internally, therefore the distance between the center of the circles touching internally is equal to the difference of their radii. Okay, so therefore the distance between their center is equal to, here R2 is greater than R1, so R2 minus R1. Here R2 greater than R1, so R2 is 4.8 minus R1 is 3.5. 4.8 minus 3.5 is 1.3. So 1.3 centimeter. So therefore the distance between their center is 1.3 centimeter. Understood? So next example second. Two circles of radii 5.5 centimeter and 4.2 centimeter touch each other externally. Find the distance between center.
आता हे सर्कल टचिंग इंटरनल आहे एक्सटर्नल आहे तर काय होणार या ठिकाणी रेडियस काय होईल ऍडिशन. सो सोल्युशन लेट द रेडाय ऑफ द टू सर्कल्स बी आर वन अँड आर टू. सो हियर आर वन इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, आर टू इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर. द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द सर्कल्स टचिंग एक्सटर्नली इज इक्वल टू द सम ऑफ देयर रेडाय. सो देअरफोर द डिस्टन्स बिटवीन their centers is equal to R1 plus R2. Here R1 is 5.5, R2 is 4.2, so is equal to 5.5 plus 4.2, 9.7 centimeter. So therefore the distance between their center is 9.7 centimeter. Example 3. If radii of two circles are 4 cm and 2.8 cm, draw figure of these circles touching each other externally and second internally. So, aplela don radius dile. So, R1 is equal to 4 cm, R2 is equal to 2.8 cm. Aplela don figure draw karayche. Circle touching externally and circle touching internally. So first आपण draw करूया circle touch each other externally. So आपल्याला माहित आहे the distance between their center, जर circle externally touch होत असतील तर distance between their center is sum of their radii. So आपण पहिल्यांदा जर distance find करून घेतलं दोन सर्कलच्या सेंटर मधलं डिस्टन्स फाइंड केलं तर आपल्याला फिगर ड्रॉ करायला सोपी जाईल. डिस्टन्स किती असेल एक्सटर्नली असेल तर आपण काय करतो रेडियसची ऍडिशन करतो. तर 4 प्लस 2.8 इज इक्वल टू किती होईल 6.8. सो फर्स्ट काय करूया आपण इथे 6.8चा एक सेग ड्रॉ करूया. ओके 6.8चा आपण काय करूया इथे एक सेगमेंट ड्रॉ करूया. आपण 6.8चा एक सेगमेंट ड्रॉ केलाय. आता काय करा कंपासने फर्स्ट रेडियस किती आहे 4 सेंटीमीटर मेजर करून घ्या. मेजर करून घेतलेले आहे. आता सेगमेंटच्या एका टोकावरती 4 सेंटीमीटर रेडियसचा काय करूया आपण सर्कल ड्रॉ करूया. आपण 4 सेंटीमीटर रेडियस काय केलं एक सर्कल ड्रॉ केलंय. आता नेक्स्ट रेडियस किती आहे 2.8 मेजर करून घ्या आणि या एंड कडून दुसरा सर्कल ड्रॉ करा किंवा तुम्ही या प्रकारे ऍडजस्ट करू शकता आणि दुसरं सर्कल काय करू शकता ड्रॉ करू शकता. हे आपण सेकंड सर्कल काय केले ड्रॉ केले. ओके या फर्स्ट सर्कलची रेडियस किती होती ते 4 सेंटीमीटर. सेकंड सर्कलची रेडियस होती 2.8 सेंटीमीटर. ओके हे झाले सर्कल टच इच अदर एक्सटर्नली. आता सेकंड आपण ड्रॉ करूया सर्कल्स
touch each other internally. आता तुम्ही या दोन सर्कलचा डिफरन्स फाइंड करू शकता, दोन रेडियस रेडियस मधला डिफरन्स फाइंड करू शकता. 4.0 मायनस 2.8 टू 1.2. सो 1.2 चा एक सेगमेंट ड्रॉ करू शकता. किंवा तुम्ही प्रथम काय करा, 4 सेंटीमीटरचा सर्कल ड्रॉ करून घ्या. 4 सेंटीमीटरचा सर्कल ड्रॉ करून घ्या. 4 सेंटीमीटर काय करा, मेजर करून घ्या आणि एक सर्कल ड्रॉ करा. ओके, या सर्कलची रेडियस ड्रॉ करून घ्या. 4 सेंटीमीटरचा आपण काय केलंय, सर्कल ड्रॉ केले. आता तुम्ही डिफरन्स किती आहे, 1.2 सेंटर पासून 1.2 वरती तुम्ही मेजर मार्क करू शकता. 1.2 किंवा या बाजूने 2.8 वरती मेजर करू शकता. सेकंड सर्कलची रेडियस किती आहे, 2.8, या बाजूने 2.8 मेजर करून घ्या. किंवा या बाजूने किती आहे, 1.2, डिफरन्स किती आहे, 1.2. तर 1.2 घेतल्यानंतर कंपास या ठिकाणी ठेवा आणि तुम्ही हा रेडियस काय करा, सेकंड रेडियस किती आहे, 2.8, म्हणजे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डिस्टन्स किती असेल, 2.8. सो या प्रकारे तुम्ही दुसरा काय करू शकता, सर्कल काय करू शकता, ड्रॉ करू शकता. पण दोन्ही प्रकारचे सर्कल काय केले, ड्रॉ केले. हे डिस्टन्स किती आहे, 4 सेंटीमीटर आणि हे डिस्टन्स किती आहे, 2.8 सेंटीमीटर या पॉइंट पासून. ओके, आपण सेंटरला नेमिंग करू शकतो. सपोज सेंटर ए, सेंटर बी अँड टचिंग पॉइंट इज सी. सेंटर A, center B and touching point is C. Okay? So, अशा प्रकारे आपण सर्कल टच इच अदर एक्सटर्नली अँड सर्कल्स टच इच अदर इंटरनली ह्या दोन्ही फिगर काय केल्या, आपण ड्रॉ केल्या आहेत. आता आपण एक्झाम्पल 4th सोडवूया. एक्झाम्पल 4. इन द फिगर the circles with center P and Q touch each other at R. In the figure, the circle with center P and Q touch other at R. A line passing through R meets circle at A and B respectively. Prove that seg AP parallel to seg BQ. Second, triangle APR similar triangle RQB. And third, if find RQB if angle PAR is equal to 35. So proof simple and clear. आपल्याला फर्स्ट काय प्रूव करायचं आहे, सेग एपी पॅरलल टू सेग बी क्यू. एपी पॅरलल टू सेग बी क्यू म्हणजेच आपल्याला हे दोन अँगल कॉंग्रंट दाखवावे लागतील. अँगल पी ए आर आणि अँगल क्यू बी आर हे दोन अल्टरनेट अँगल्स आहेत. हे दोन जर आपण अल्टरनेट अँगल्स कॉंग्रंट दाखवले तर आपण एपी पॅरलल टू बी क्यू काय करू शकतो, प्रूव करू शकतो. तो सी हियर, इन ट्रायंगल एपीआर, इन ट्रायंगल एपीआर पीआर कॉंग्रंट टू पीए, पीआर कॉंग्रंट टू पीए
PR and PA are the radii of the same circle. आणि radii of the same circle काय असतात? Congruent असतात. So AP congruent to PR. Clear? So triangle APR is a isosceles triangle. आणि हे जर isosceles triangle असेल तर त्याचे हे दोन angle काय असणार? Congruent असणार. ओके, हे दोन अँगल काय असणार? कॉन्ग्रंट असतील. अँगल अपोजिट टू कॉन्ग्रंट साइड, अँगल अपोजिट टू कॉन्ग्रंट साइड और आयसोसेलेस ट्रायंगल थेरम तुम्ही काही लिहू शकता. एक तर तुम्ही अँगल अपोजिट टू कॉन्ग्रंट साइड लिहू शकता किंवा थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. कळलं? दोन साइड इक्वल होत्या तर साईडच्या अपोजिटचे अँगल पण काय असणार? इक्वल असणार. सिमिलरली इन ट्रायंगल QBR, इन ट्रायंगल QBR, QR congruent to QB, QR congruent to QB. हे दोन साईड congruent झाले म्हणजे दोन अँगल पण काय असणार? एक congruent असतील. ओके, दोन अँगल congruent झाले. या ट्रायंगल मध्ये हे दोन अँगल कॉन्ग्रंट झाले, या ट्रायंगल मध्ये हे दोन अँगल कॉन्ग्रंट झाले. अँड सी हियर, अँगल ए आर पी अँड अँगल क्यू आर बी हे दोन्ही ट्रायंगल पण, सॉरी, दोन्ही अँगल पण इक्वल आहेत बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट अँगल. नाव सी, हे दोन अँगल कॉन्ग्रंट्स आहेत, हे दोन अँगल सुद्धा कॉन्ग्रंट आहेत आणि हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. ओके, मीन्स हे चारही, ही फोर अँगल्स काय झाले? कॉन्ग्रंट्स आहेत. सी एल, सपोज हा एक्स, हा एक्स, हा वाय, हा वाय अँगल आहे. हे एक्स एक्स कॉन्ग्रंट आहे, एक्स आणि वाय कॉन्ग्रंट आहेत, एक्स आणि वाय कॉन्ग्रंट बिकॉज ऑफ अपोजिट अँगल्स. सो एक्स एक्स वाय वाय, एक्स आणि वाय कॉन्ग्रंट आहेत म्हणजे हा एक्स आणि हा वाय काय असणार? कॉन्ग्रंट असणार. सो आपल्याला जे प्रूव करायचं होतं, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे. सो कॉन्ग्रंट झाले. सो मीन अँगल ए पी ए आर कॉन्ग्रंट अँगल क्यू बी आर. सो अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रंट आहेत. सो ए पी पॅरल टू बी क्यू, अल्टरनेट अँगल टेस्ट, ए पी कॉन्ग्रंट टू बी क्यू, हे आपण काय केले? प्रूव केले. सो नेक्स्ट, ट्रायंगल ए पी आर, ए पी आर आणि ट्रायंगल बी क्यू आर, ए पी आर आणि बी क्यू आर, इन ट्रायंगल, या दोन ट्रायंगल मध्ये, इन ट्रायंगल ए पी आर आणि ट्रायंगल बी क्यू आर, अँगल एक्स अँड अँगल वाय कॉन्ग्रंट, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, अँगल पी ए आर आणि अँगल बी क्यू आर आपण आताच प्रूव्ह केले, दोन अँगलचे पेअर्स काय? कॉन्ग्रंट आहेत. देअरफोर ट्रायंगल APR similar triangle RQB, हे पण प्रूव झाले. थर्ड, PAR इज 35, PAR इज 35, हा 35 झाला. सो अँगल B पण 35 आणि अँगल R पण 35 झाला. हा PAR किती आहे? 35. सो हे सर्व अँगल्स काय कॉन्ग्रंट आहेत, एक वन टू थ्री फोर, हे फोर अँगल्स कॉन्ग्रंट आहेत. सो A X 35, सो हा एक वाय 35, वाय 35, आपल्याला कोणता अँगल फाइंड करायचा आहे? हा क्यू अँगल. सो इन ट्रायंगल बी क्यू आर, अँगल आर प्लस अँगल क्यू प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. सो 35 प्लस 35 प्लस अँगल क्यू इज इक्वल टू 180. 35 प्लस 35 इज 70. सो 180 मायनस 70 इज 110 डिग्री. सो अँगल आर क्यू बी इज इक्वल टू 110 डिग्री. सो आता मी जे एक्सप्लेन केलेले आहे ते आता मी काय ते लिहिणार आहे. ओके, आता आपण प्रूफ लिहूया. इन ट्रायंगल ए पी आर, मी अगोदरच हे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. पी ए कॉन्ग्रंट पी आर, रेडाई ऑफ द सेम सर्कल, देअरफोर अँगल पी ए आर
congruent angle PRA. Isosceles triangle theorem or side angle opposite to congruent side. In triangle QRB, angle R congruent to angle B. So QR congruent to QB, radii of the same circle, therefore angle R congruent to angle B. So QRB congruent to QBR, isosceles triangle theorem. And angle APR, angle QRB, both are congruent, vertically opposite angles. So from 2, 4 and 5, angle PAR congruent angle QBR, angle PAR congruent angle QBR. 1, 2, 3, 4. ये four angles का है congruent side. So therefore, हाँ angle A congruent angle B. See here, angle A congruent angle B means PAR congruent angle QBR. So it can be right angle PAR means angle PAB. PAR means angle PAB and angle QBR means angle QBA. So angle PAB congruent angle QBA, that is ARB. ARB are linear. So therefore, हे दोन्ही angles alternates angles आहेत. Alternates angle congruent आहेत. So therefore, AP parallel to BQ, alternate angle test. हे first आपण complete केले. Second, in triangle आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? APR similar triangle RQB. APR and RQB, in triangle APR and triangle RQB. PAR, PAR, कारण काय आपल्याला A congruent दाखवायचं आहे, A आणि R. So PAR congruent QRB. PAR, plus 1, 2, again 1, 2, 3, 4. 4 angle congruent side. So angle A congruent angle R आपण प्रूव्ह करू शकतो. See here, PAR congruent angle QRB from 2 and 4. From 2, PAR and QRB. 4 is here QRB because PAR and QRB. So next, PRA and QBR. PRA and QBR. Again, आपण हे प्रूव करू शकतो from 4 and 5. 4, 4 and 5. Okay. PRA and QBR. See here. QRB, QRB common. So therefore, PAR, PRA congruent to QBR. QRB, QRB common. Equal है. हे equal असेल तर हे दोन्ही पण काय असणार? Equal असणार. So therefore, PRA congruent to QBR. PRA congruent to QBR. At triangles मध्ये two angles चे pairs काय congruent side. So therefore, triangle APR similar triangle RQB, which test? AA test. Angle, angle test of similarity. Second complete झाले. Third, angle PAR, angle PAR is equal to 35, therefore angle QRB is equal to 35, therefore angle QBR is equal to 35. See here, PAR is equal to QRB is equal to QBR is equal to 35 from 2 4 5 2 4 5. हे angles कसे आहेत? Congruent आहेत. So in triangle QRB, in triangle QRB, angle QRB plus angle QBR plus angle RQB means angle R plus angle B plus angle Q is equal to 180. Sum of interior angles of a triangle is 180. So QRB is equal to 35, QBR is equal to 35 plus QRQB, आपल्याला find करायचं, is equal to 180. 35 plus 35 is 70. Plus RQB, therefore angle RQB is equal to 180 minus 70, and therefore RQB is equal to 110 degree. Okay, आपण example 4 complete solve केलेला आहे, आता आपण example 5 solve करूया. Example 5. In figure, the circle with center A and B touch each other at E. Line L is common tangent which touches the circle at C and D respectively. Find the length of CD. Find the length of CD.
if the radii of the circle are 4 and 6 cm. So exam solution simple ahe. So draw AC and BD. या फिगर मध्ये ड्रॉ करून दिलेले नाहीत, आपल्याला त्या ड्रॉ करायचे आहेत. सो ड्रॉ सेक एसी अँड बीडी. सो रेडियस रेडाय ऑफ द सर्कल आर 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. सो एसी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड बीडी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. सो रेडियस एसी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, रेडियस बीडी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. सो एई ऑल्सो 4 सेंटीमीटर एंड बी इज 6 सेंटीमीटर. ओके, सो एसी एंड ए आर द रेडाई ऑफ द सेम सर्कल. सो देयरफॉर एसी इज इक्वल टू ए. बी डी एंड बी आर द रेडाई ऑफ द सेम सर्कल. सो देयरफॉर रेडियस ऑफ दिस सर्कल इज 6 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर. सो वी हैव टू फाइंड लेंथ ऑफ सेगमेंट सी डी. आपल्याला सी डी फाइंड करायचं आहे. सो आपल्याला आणखी यामध्ये काहीतरी कन्स्ट्रक्शन करावं लागेल. सो कन्स्ट्रक्शन जर आपण या ए मधून या बी डी वर लंब टाकला तर काय होईल? आपण लंब टाकला, सॉरी परपेंडिक्युलर ड्रॉ केला. फ्रॉम परपेंडिक्युलर ए एम परपेंडिक्युलर बी डी ड्रॉ केला. ए एम परपेंडिक्युलर टू बी डी. सो ए मधून आपण बी डी वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला. सपोज ए एम परपेंडिक्युलर टू बी डी. ए एम परपेंडिक्युलर टू बी डी. नाउ सी हियर, एसी परपेंडिक्युलर टू सी डी. एसी परपेंडिक्युलर टू सी डी, देयरफॉर सी इज 90 बिकॉज टेंजेंट थेरम, रेडियस एंड टेंजेंट परपेंडिक्युलर टू इच अदर. सो सी इज 90. बी डी परपेंडिक्युलर टू एल. बी डी परपेंडिक्युलर टू सी डी, टेंजेंट थेरम. सो एंगल डी इज 90. नाउ सी इन क्वाड्रिलेटरल ए सी डी एम. ए सी डी एम, सी इज 90, डी इज 90 एंड एम इज 90. सो हे थ्री एंगल्स 90 आहे, तो फोर्थ एंगल भी कितना रहेगा? 90 रहेगा. तो ये एंगल फोर्थ भी कितना रहेगा? 90. ये क्वाड्रिलेटरलचे तीन एंगल 90 आहे, तो फोर्थ भी क्या रहेगा? 90 रहेगा. तो चारों एंगल 90 हो गए, तो एक क्वाड्रिलेटर क्या है? रेक्टेंगल है. तो एक क्वाड्रिलेटर क्या है? रेक्टेंगल. रेक्टेंगल के अपोजिट साइड क्या होते? कॉन्ग्रुएंट होते, अपोजिट साइड इक्वल होते. तो एसी 4 है तो डीएम भी कितना रहेगा? 4 रहेगा. एसी 4 है तो डीएम भी कितना है? 4. तो डीएम 4 है तो बीएम कितना रहेगा? डीएम 4 है तो बीएम कितनी असेल? सीयर बीडी इज इक्वल टू 6, बीडी इज इक्वल टू 6, डीएम इज इक्वल टू 4, तो बीएम किती असेल? 2 असेल. 4 प्लस 2 6. नाउ इन ट्रायंगल ए एम बी, इन ट्रायंगल ए एम बी, ट्रायंगल ए एम बी इज राइट एंगल ट्रायंगल. सो ए बी इज इक्वल टू 6, ए बी इज इक्वल टू, सॉरी ए बी इज इक्वल टू 4, 6 प्लस 4 इज 10, ए बी इज इक्वल टू 10, बीएम इज इक्वल टू 2. आपण एम फाइंड करू शकतो युजिंग पायथागोरस थेरम. सो ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर. तो ए बी स्क्वेअर 10 स्क्वेअर 100, 100 मायनस 4 इज 96. तो स्क्वेअर रूट 96 मीन, 96 मीन स्क्वेअर रूट 96, इट कॅन बी राईट 16 इंटू 6. स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4, 4 रूट 6. हे काय हो गया का आंसर आ जाएगा. आपला आंसर किती मिळेल? 4 रूट 6. जे आता मी काय एक्सप्लेन केले ते आता मी काय करतो, या ठिकाणी प्रूफ लिहितोय. सोल्युशन ड्रॉ सेग एसी, सेग बीडी अँड सेग एबी अँड ऑल्सो ड्रॉ एम परपेंडिक्युलर टू बीडी. दिस इज अ कन्स्ट्रक्शन, दॅट इज बी एम डी. सी ए डॅश ई डॅश बी बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल. ए इज इक्वल ए एसी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, बीई इज इक्वल टू बी डी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, रेडाई ऑफ द सेम सर्कल.
So AB is equal to AE plus BE, 4 plus 6, 10 cm. Now AC perpendicular to CD, BD perpendicular to CD, radius tangent theorem, that is tangent theorem. So A perpendicular to angle ACD is equal to 90 degree and angle BDC is equal to 90 degree. Okay. Now in quadrilateral ACDM, ACDM, angle C is equal to 90, angle D is equal to 90, angle M is equal to 90. See here. Angle ACD and angle BDC is equal to 90. Okay. From 8, upon 8, it is proof 90. Angle AMD is equal to 90. That is construction AMD is equal to 90. So therefore angle CAM is equal to 90. Remaining angle of a quadrilateral. We prove karu shakta. Angle C plus angle D plus angle M plus angle A is equal to 360. So 90 plus 90 plus 90, 270. 360 minus 270 is 90. So angle CM ki del 90. Remaining angles. So therefore quadrilateral ACDM is a rectangle. 4 angle 90 degrees hai, 90 degree hai. So this quadrilateral is a rectangle. Quadrilateral is a rectangle. So therefore opposite sides of rectangles are congruent. So AC is equal to DM and AM is equal to CD. So AC is equal to DM is equal to 4 cm and AM is equal to DM. So now BD is equal to BD is equal to BM plus DM, BM plus MD. Okay. BM plus DM, B dash M dash D. BD is equal to 6, BM, DM is 4, DM is equal to 4. So BM is equal to 6 minus 4 is equal to 2 cm. Okay. Next, in triangle AMB, M is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, AB square is equal to AM square plus BM square. AMB is equal to 90. Therefore, AB square is equal to AM square plus BM square by Pythagoras theorem. So, AB is equal to 10. AB is equal to 10. Here AB is equal to 10. AM square find karayche apla, AM find karayche. BM is equal to 2, it is 2 square. 10 square is 100. AM square 4, 2 square is 4. So therefore AM square is equal to 100 minus 4. 100 minus 4 is equal to 96. Taking square root of AM square is AM and square root of 96 is square root 96. So AM square is equal to root 96. Therefore AM is equal to 96 means 16 6 are 96. So it can be read 16 into 6. Square root of 16 is 4. Square root of 16 is 4. And square root of 6 is root 6. So therefore AM is equal to 4 root 6 centimeter. But AM is equal to CD. AM is equal to CD, AM is equal to CD from 12. So therefore CD is equal to 4 root 6. Therefore CD is equal to 4 root 6. So therefore the length of segment CD is, therefore 4 root 6 centimeter. Understood? Therefore length of CD is equal to 4 root 6 centimeter. Upon प्रैक्टिस सेट 3.2 पूर्ण सॉल्व केलेला आहे. थैंक यू.